सो गाइज, फाइनली आपला टेस्ट आहे तो चालू झालेला आहे आणि इथे आहे 4 ते 6 पर्यंत टेस्ट आहे. क्वेश्चन पेपर वगैरे क्वेश्चन्स दिलेले सरांनी आणि आपलं एक क्वेश्चन चालू आहे. आता हे कुठलं पेपर संपवतो, आरामात संपवतो. 6 पर्यंत आपल्याला टाईम आहे, म्हणजे एवढीच नाही, हे फक्त एमसीक्यू जर सर हळूहळू पेज टर्न करतील आणि काय काय क्वेश्चन दाखवतील पुढे पुढे आणि कसा पेपर चालला, त्याने कसा माझा एक्सपिरियन्स आहे, कसा गेला, किती वेळ झाला मला, ते तुम्हाला नंतर सांगतो. तर परत मी सारख्यासारखे व्हिडिओ काढत राहिलो ना की मला त्रास होईल आणि डिस्टर्ब होईल सारखं. सो लेट्स गो. I still remember when I was really free and all the things I lived and the miss all the things that I left. I regret for this, it won't be the same. So guys, आपला जस्ट आता आपले पेपर्स कंप्लीट झाले आहेत. बरं, साल्या सरांनी लिंक वगैरे पाठवले की तुम्ही ह्याच्यावरती क्लासरूम मध्ये आपले पेपर सबमिट करा. सो सगळं झालेलं आहे आणि पेपर सोपा होता. आणि सरांनी काय केलेलं माहिती आहे, जे आधीच्या वर्षाचे जे सगळे क्वेश्चन्स होते, जे मार्च 29 त्या क्वेश्चनच्या खाली एक टायटल येतं, मार्च 13, मार्च 16, तर असे ते क्वेश्चनच्या खाली असे आलेलं आहे ना, म्हणजे आधीच्या वर्षाचे ते सगळे क्वेश्चन सरांनी टाकलेले, म्हणजे एका प्रत्येकही चॅप्टरचे एवढे एवढे क्वेश्चन्स आलेले मागच्या वर्षी. सो इट्स गुड आणि खूप चांगला पेपर गेला. काही क्वेश्चन आले पण नाही, ते आता मी रिव्हिजनसाठी ठेवणार. मी नंतर परत एकदा कधीतरी परत ते रिवाईज करेल, काय त्यामध्ये फॉल्ट होता, काय मी त्यामध्ये लर्न नाही केलेलं. सो पण झालेला आपला पेपर, आता बघा पुढचा काय प्लॅन आहे, काय समजा मी कुठे जातो आहे मग मी तुम्हाला सांगतो. थँक्यू. सो गाईज, वी आर गोइंग टू बाय अ चिकन शॉर्मा, जे इथे जवळपासच भेटतं आणि बघूया किती प्राईसला. मी प्राईस वगैरे विचारली नाही आहे, आज चिकन शॉर्मा खायचा मूड आहे माझा. सो इथे आहे चिकन शॉर्माचं, आता इथून बघा कितीला भेटत. सो गाईज, आधी मी शॉर्मा पाव घेतलेला आहे, आधी बघा कसं लागते, त्यानंतर आपण कधीतरी घेऊ रोटी वगैरे. आधी शॉर्मा पाव घेतला आहे. सो गाईज, आपला चिकन चिकन शॉर्मा म्हणजे पावमध्ये होतं, म्हणजे रोटी वगैरे घेतली मी आधी ट्राय करणार होतो, तुम्हाला माहितीच आहे. तर बघूया कसं आहे पहिलं टेस्ट वगैरे, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फायनल यूज येतो. असं काहीतरी आहे, मी एवढं दिवसांनी खाल्लं नाही. मी आधी करण रोडला खाल्लेला, त्यानंतर मी खाल्लाच नाही, मस्त वास वगैरे येतो आहे. असं त्यांनी मेयोनीज वगैरे पावमध्ये करून दिलं आहे. पहिला एक बाईट घेऊया. मस्त वाटतं आहे, रोटीमध्ये येते तरी पण मस्त लागणार, हे पण चांगलंच आहे. And the miss all the things that I left, I regret for this, it won't be the same, yeah. I never felt this way, cause I want to come back and find my way, and I have to run and run away, I finally choose, yeah.